दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मोबाईल ऍपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांवरील कारवाई ईडीने तीव्र करत मुंबई पुण्यासह देशभरामध्ये 16 ठिकाणी छापेमारी केली। त्यामध्ये पेटीएम कॅश, इज बस या आणि अन्य काही प्रमुख पेमेंट गेट वे कंपन्यांची एकूण 46.67 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल ॲपवरून देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले होते, तसेच सर्वसामान्य ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती। त्यामुळे ईडीने या ॲप कंपन्यांचा तपास हाती घेतला आहे। त्यानंतर त्यांचे मूळ मालक चीनचे नागरिक असल्याची माहिती पुढे आली होती। त्यात झालेल्या अवैध व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई तीव्र केली आहे। या प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। ईडीकडून प्राप्त माहितीनुसार गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरूसह देशामध्ये 16 ठिकाणी छापेमारी केली। पेमेंट गेट, क्रिप्टोकरन्सी आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या कंपन्यांवर प्रामुख्याने छापेमारी झाली। या विविध कंपन्यांच्या कार्यालयांमधून रोख रक्कम जप्त केली। ब्युरो रिपोर्ट, संध्यालय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्यालय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।